नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज टार्गेट कॉम्पिटिटिव एक्झाम या चॅनलच्या अंतर्गत आपण गुजरात मधील बन्नी गवताळ प्रदेश का चर्चेमध्ये होता हे पाहण्याबरोबरच आपण बन्नी गवताळ प्रदेश या बन्नी गवताळ प्रदेशाची महत्वाची वैशिष्ट्य, यातील असणाऱ्या मसीचं वैशिष्ट्य, याही व्यतिरिक्त हा जो काही सब्जेक्ट आज चर्चेमध्ये होता त्यामागील पार्श्वभूमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह दुबे. सर्वात प्रथम आपण भौगोलिक लोकेशन बन्नी या प्रदेशाचं पाहून घेऊया. गुजरात मधील हा जो काही भाग जर पाहिला ना आपल्याला, हा भाग या ठिकाणी सौराष्ट्र आणि सौराष्ट्राच्या नंतर हा भाग जो काही दिसतो ना कच्छ, तर हा कच्छचा जो काही भाग आहे या साधारणपणे आपल्याला भागामध्ये हा प्रदेश आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला दोन भाग दिसतात, एक भाग कच्छचे रिजन दिसून येतं आणि दुसरा भाग आपल्याला रणमीराव कच्छ पण दिसून येतो. त्या ठिकाणचं हे जे काही गीर अभयारण्याचा जो काही आपल्याला प्रदेश काही दिसून येतो ना, तर या ठिकाणी हे आपल्याला लोकेशन्स मध्ये आपल्याला दिसून येतं. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की या चर्चेमध्ये काय होता. जे काही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, जे काही आपलं पर्यावरणाच्या संदर्भातील ज्या ठिकाणी अपील केलं जातं, तर या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने त्या गुजरातमधील बन्नी हा जो काही गवताळ प्रदेश होता त्याच्या बन्नी गवताळ प्रदेशाच्या आजूबाजूला जे काही आपल्याला विकास काम किंवा जे काही इंडस्ट्री स्थापन झालेल्या दिसून येत होत्या, म्हणजेच इनडायरेक्टली या गवताळ प्रदेशामध्ये जे काही अतिक्रमण करण्यात आलं होतं ते अतिक्रमण पूर्णपणे हटवण्याचे आदेश हे गुजरात सरकारची जी काही संयुक्त कमिटी आहे तिला हे निर्देश दिले होते, म्हणून हा पॉईंट सध्या चर्चेमध्ये येतो. दुसरा, यातील फॉरेस्ट राईट्स ऍक्ट यातील सेक्शन नंबर 3 अंतर्गत, ज्याला आपण वन हक्क कायदा असं म्हटलं जातं, याच्या तरतुदीनुसार जे काही मालधारी लोक ही बन्नी या गवताळ प्रदेशामध्ये राहतात, तर या बन्नी या गवताळ प्रदेशामध्ये राहत असणाऱ्या लोकांना जे काही बन्नी गवताळ प्रदेशाचं जे काही सामुदायिक जंगल आहे त्या जंगलाचं संरक्षण करण्याचा अधिकार त्यांना देखील कायम देण्यात आलेला आहे. तर थोडक्यात हे मालधारी कम्युनिटीनं जी बन्नी गवताळ अभयारण्यामध्ये राहते, तर त्यांनी मे 2018 जे काही गवताळ प्रदेशामध्ये जे काही अतिक्रमण विकासाच्या नावाखाली जे काही अतिक्रमण होत होतं ते होऊ नये यासाठी आपल्याला या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे हा दावा केलेला दिसून येतो आणि त्या अंगानं हे आपल्याला पिक्चर्समध्ये दिसून येतं. तर परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला काय महत्वाचं असेल, तर मालधारी हा समाज गुजरातमधील एक आदिवासी समाज आहे जो पशुपालन करणारा आहे, मोस्टली ज्या ठिकाणी त्यांच्या गाया एक आहेत. आणि यातलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जे काही बन्नी म्हैस जी काही आपल्याला दिसून येते ना, तर या बन्नी म्हशीची ही पैदास केली जाते. तर बन्नी म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जगातील सर्वाधिक उष्ण तापमानाला राहणारी ही म्हैस म्हणून आपल्याला तिची ओळख केली जाते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हा थोडासा क्षार ओरिएंटेड प्रदेश आहे, म्हणजे क्षार देखील या म्हशीचे मोस्ट प्रमाणात टॉलरेबल केले जाऊ शकतात किंवा ते सहन केले जातात, म्हणून आपण म्हणू शकतो की या कच्छच्या गरम वातावरणामध्ये आपल्याला ही म्हैस ही अनुकूल असताना दिसून येते. हा पॉईंट आपण या ठिकाणी नमूद केला. नेक्स्ट पॉईंट, या समाजाविषयी अजून जर आपल्याला माहिती जर घ्यायची असेल ना, तर माल या शब्दाचा अर्थ काय होतो. माल म्हणजे गुड्स, म्हणजे या समाजाच्या दृष्टीनं त्यांचे जे काही पशु आहेत, त्यांच्या ज्या काही म्हैसी आहेत, त्यांचे जे काही काऊज आहेत, हाच त्यांच्या दृष्टीनं माल आहे. म्हणून मालधारी या शब्दाचा लिटररी अर्थ असा होतो की जी गुरं त्यांचा जो काही इन्कम आहे तो इन्कम हा मालधारी समाजाकडून आपण घेऊन येतो. दुसरी गोष्ट, जसं आपण पाहिलं की हा बन्नी गवताळ प्रदेश आपल्याला गिरच्या अभयारण्यामध्ये दिसून येतो आणि गिरचं अभयारण्य जर पाहिलं तर सिंहांसाठी आपल्या राखीव आहे, त्यामुळं सिंह आणि मानव यांचं जे काही इंटरॅक्शन होतं, म्हणजे सिंह या गुरु जी काही आहेत बन्नी समाजाची जी काही पशु आहेत त्या पशूंची या सिंहांकडून ही अधूनमधून शिकार केली जाते, परंतु काही हजारो वर्षापासून हा जो काही इंटरॅक्शन गुड फेथ मध्ये चालत आहे, म्हणजे मालधारी समाज सिंहानं गुरं घेऊन जाणं हा त्यांचा हक्क किंवा त्याचा हक्क समजला जातो आणि हे नेचरचं सायकल म्हणून याकडे पाहतात. थोडक्यात सांगायचं उद्देश असा की गीर अभयारण्यातील सिंह किंवा मानवी जे काही
पशु आहेत आणि मानव जो काही आहे यांच्याकडे आत्ताच्या काळामध्ये जर आपल्याला शाश्वत निसर्गाचा विकास करायचा जर असेल, त्याचबरोबर मानवाचा जर विकास करायचा असेल ना, तर हा जो काही आंतरसंबंध आहे हा चांगल्या प्रकारे आणि कसा प्रस्थापित असावा हे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण या वन्य अभयारण्य आणि त्यामध्ये त्यातील कोर एरियामध्ये असणारे जे काही मालधारी समाज आहे याकडून आपण याकडून निश्चितपणे पाहू शकतो. अजून एक वैशिष्ट्य जर म्हटलं ना, तर हा जवळजवळ 2,618 किलोमीटरपर्यंत आपल्याला पसरलेला दिसून येतो आणि गुजरातमधील जवळजवळ 85% जे काही फॉरेस्ट म्हणूया किंवा जो काही ग्रासलँडचा जो काही भाग म्हणूया ना, तो यानं या ठिकाणी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. अजून या गवताळ प्रदेशाची आपल्याला दोन वैशिष्ट्य दिसून येतील की हा कच्छच्या भागामध्ये असल्यामुळे आपल्याला हा एक वेटलँड आहे, ज्याला आपण पाणथळ जमीन आणि त्यावर आधारित जी काही पर्यावरण संस्था आहे त्याला आपण पाणथळ जमीन असं म्हणूया. आणि दुसरं रेग्युलर फीचर जर पाहिलं तर हा गवताळ प्रदेश आहे, म्हणजे बदनी भारतातील एक असं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला ही इकोसिस्टीम दिसून येईल की ज्यामध्ये दोन इकोसिस्टीम हे एकाच वेळेस वर्कआउट करतात, जी वेटलँडच्या संदर्भात इकोसिस्टीम्स आहे आणि दुसरी आपल्याला ही ग्रासलँड संदर्भातील आपली इकोसिस्टीम आहे, त्यावर आधारित असणारे आपल्याला इतर पशु आणि प्राणी या ठिकाणी दिसून येतात. मग सध्या चर्चेमध्ये काय होतं की विकासाच्या नावाखाली ज्या काही इंडस्ट्री स्थापन केल्या जात होत्या, ज्या काही हॅबिच्युअल किंवा सेटलमेंट या जंगल आणि जंगलाच्या सभोवताली केल्या जात होत्या, तरी यामुळे काय होतं, या उद्योगांच्या मुळे या वन्य अभयारण्यामध्ये मोस्टली आधुनिक इंडस्ट्रीची जी काही विषारी प्रोडक्ट आहेत किंवा विषारी जी काही डिस्चार्ज बाहेर पडतो ना, मे बी त्याच व्यतिरिक्त आज मानवाने या जंगलाच्या सभोवताली जी काही सरकारने म्हणूया जी काही धरणं बांधलेली आहे किंवा इतर लोकांकडून जो काही ओव्हरग्रेझिंगचा प्रॉब्लेम होतो ना, तर त्याविरुद्ध मे 2018 या मालधारी समाजाने एक म्हणूया की आपण NGT फाईल केली होती आणि NGT जी काही फाईल केली होती ना त्याला आधारून हा आपल्याला निर्णय देण्यात आलेला आहे. तर अजून एक महत्वाचं या संदर्भात आपल्याला एक प्रोजेक्ट लायन माहीत असणं गरजेचं आहे, जसं आपण प्रोजेक्ट टायगर आपण संबोधून केला जातो. प्रोजेक्ट लायन हा जो काही प्रोजेक्ट आहे त्याला जर फुल स्केलिंग इम्प्लिमेंट जर करायचं असेल ना, तर या वन्य अभयारण्यातून जो काही महत्वाचा ज्याला आपण कोर अभयारण्य हा भाग जो काही म्हटलं जातो ना, त्या कोर अभयारण्यातून या मालधारी समाजाला विस्थापित करण्याचा सरकारचा प्रोजेक्ट लाईन अंतर्गत हा प्रकल्प होता, तोही आपण या ठिकाणी मुद्दाम चर्चित करूया. आता कोर एरिया म्हटलं काय, काही आपण बायो रिझर्वचे टेक्निकली जे काही तीन भाग करतो, कोर एरिया म्हणजे असा जो काही भाग आहे त्या ठिकाणी केवळ कुठली मानवी ऍक्टिव्हिटी केली जाईल, ज्याला आपण अँथ्रोमॉर्फिक ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. अँथ्रोमॉर्फिक ऍक्टिव्हिटी, अँथ्रोमॉर्फिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, मानव आपण कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात, एक तर त्या अभयारण्यातील जे काही प्राणी आहेत त्यांच्यावर संशोधन केलं जातं, आपण त्याला रिसर्च असं म्हणूया, किंवा त्या ठिकाणी मानवासाठी एक एंटरटेनमेंटचा पर्पज म्हणून त्या ठिकाणी पर्यटनाला परमिशन दिली जाते, किंवा या ठिकाणी अजून एक नियंत्रण केलं जातं मे बी अगदी स्ट्रिक्ट पद्धतीनं, काही त्याचा भाग असेल कोचिंग करू नये किंवा काही करू नये हाही त्याचा भाग असेल, किंवा येणाऱ्या पिढीसाठी यातून शिक्षण केलं जातं. आणि अजून एक मानवाची ऍक्टिव्हिटी जी ज्याच्या रिलेटेड आहे ती सेटलमेंट केली जाते. आणि जर प्रोजेक्ट लाईनच्या अंतर्गत या कोर एरियामध्ये केवळ आणि केवळ हे कुठलेही आपल्याला इथं सेटलमेंट असणार नाही आहे, या ठिकाणी कुठलंही टुरिझम अलाउड केलं जाणार नाही, आणि हा जो काही प्रदेश जो काही असणार आहे ना, हा प्रदेश जवळजवळ नियर टू 1,000 किलोमीटर स्क्वेअर मीटर्सचा येतो, 1,000 स्क्वेअर किलोमीटर हा प्रदेश येतो. आणि जर यामध्ये कुठलीही सेटलमेंट नको हवी असेल ना, तर आज जे काही मालधारी समाज आपल्याला हा जंगलामध्ये दिसून येतोय आणि हा जंगलामध्ये हा कोर या भागामध्ये असल्यानंतर त्यांच्या गुरांसाठी जे काही कुरणातली गवत उपलब्ध होत आहे, जो काही नॅचरल वनस्पती उपलब्ध होत आहे, त्याचबरोबर इतर काही घटक उपलब्ध होत आहेत ना, हा त्यांचा गुजारा या सर्व घटकावर चालतोय, ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोजेक्ट लाईन जर इम्प्लिमेंट झाला ना, तर या मालधारी समाजाला या ठिकाणी विस्थापित केलं जाईल आणि या विस्थापनाला देखील या मालधारी समाजानं पूर्णपणे विरोध केलेला आहे. आणि हा NGTचा जो काही निर्णय होता ना, की हे जे काही सामुदायिक जंगल आहे त्या जंगलाचं संरक्षण करण्याचा अधिकार देखील या ट्रॅडिशनल मालधारी कमिटीला आहे, कारण सिंह आणि सिंहाच्या संबंधात मालधारी समाज यामध्ये एक फ्रुटफुल आपल्याला इंटरॅक्शन दिसून येतं, हाही महत्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी तो मेन्शन केला. दुसरं आता हे जे काही आपल्याला NGT दिसून येते ना, परीक्षेच्या अँगलने आपण हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल काय आहे ते बघून घेऊया.
याचंही जे काही हेडक्वार्टर आहे आपल्याला न्यू दिल्लीला दिसून येतं, ज्याचे वेगवेगळे भाग आहेत, तर ती वेस्टर्न रिजनचा जो काही भाग आहे आपल्या पुण्यामध्ये त्याचं रिजनल ऑफिस दिसून येतं. नेक्स्ट पॉईंट, पर्यावरणाशी संबंधित जे काही कायदेशीर हक्क आहे किंवा जे काही आपल्याला ऍक्ट दिसून येतं त्या ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन करणं, आणि ज्या घटकामुळे ज्या एंटिटीमुळे किंवा ज्या एखाद्या संस्थेमुळं जर पर्यावरणाचं नुकसान जर झालं असेल ना तर त्या नुकसानाची भरपाई देणं आणि अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचं जंगलाचं संरक्षण करणं किंवा नैसर्गिक साधनाच्या संबंधित जे काही लॉसूट असतील त्याचा निकाल देणं हे आपल्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं मेन उद्देश असून, आणि याच उद्देशानं हा 2010 आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि रिजनल स्तरावर देखील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं म्हटलं जातं, आणि हा 2010 स्थापन करण्यात आल्यामुळे हा एक स्टॅच्युटरी संस्था आहे ज्याला आपण वैधानिक संस्था देखील असं म्हटलं जातं. कारण स्टॅच्युटरी संस्था का आहे, जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं संविधानाचं पार्ट नंबर 3 जर पाहिला जो काही मूलभूत हक्काच्या संदर्भात त्यातील कलम नंबर 21 जर पाहिलं ना तर कलम नंबर 21 आपल्याला काय सांगतं की आपल्याला पर्सनल जे काही लाईफचं प्रोटेक्शन आहे आणि पर्सनल लिबर्टीज आहे म्हणजे जीवनाचं संरक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालं पाहिजे, आणि त्यालाच अनुसरून भारताच्या नागरिकांना निरोगी वातावरण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. या दृष्टीने ही संस्था काम करते, म्हणून या एनजीटीचं स्टॅच्युटरी आपल्याला बॉडी दिसून येते. कलम नंबर 21 आपण कलम पाहिलं का पर्यावरणाचं संरक्षण करणं किंवा त्या पर्यावरणाच्या संबंधित जे काही कायदे असेल त्यांची अंमलबजावणी करणं का गरजेचं आहे, कारण आपल्याकडे कलम नंबर 21 हे मेन्शन केलेला आहे तो एक मानवाचा जगण्यासाठी असणारा मूलभूत अधिकार आहे की त्यांना वातावरणाची एक सुंदर पर्यावरण त्याला भेटावं. म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही आपल्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण जे काही दिसून येतं ना, जे संसदेच्या कायद्या अंतर्गत स्थापन झालेला आहे ना, तर एखाद्या पर्यावरणाच्या संबंधित एखाद्या खटला जो काही असेल किंवा त्याचा निकाल जो काही आहे तर त्वरित निपटारा करण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरणाची स्थापना देखील करण्यात येते. तर साधारणपणे आपल्याकडे पर्यावरणाच्या संदर्भात जे काही लॉज दिसून येतात त्याची मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. या ठिकाणी जे काही पाण्याचं प्रदूषण आहे त्याचं नियंत्रण आणि कंट्रोल करण्यासाठी 1974 आपल्याला ऍक्ट दिसून येतो. त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण प्रतिबंध करण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो काही सेस ऍक्ट आहे तो 1977 आहे. जर आपण फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट जर घेतला तो 1980 आपल्याला दिसून येतो. जर हवा प्रदूषण आणि प्रतिबंध ऍक्ट जो काही आहे तो 1981 आपल्याला दिसून येतो. आणि जो काही एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आपल्याला जो काही फेमस ऍक्ट आहे तो 1986 दिसून येतो. आणि पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट आहे तो 1999 दिसून येतो. आणि इकडच्या काळामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट जो काही आहे तो 2002 दिसून येतो. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे काही दोन ऍक्ट आपल्याला दिसून येतात ना, 1980 ऍक्ट डेफिनेटली यातून पारित केला जातो किंवा एनजीटी त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, परंतु फॉरेस्ट ऍक्ट 1927 आणि जो काही आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो काही आपण 1972 केला, या दोन्ही ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्यांचं मॉनिटरिंग हे एनजीटीच्या अंतर्गत येत नाही, हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण हा प्रदेश पाहण्याचा प्रयत्न करा, त्याचं लोकेशन आपल्याला कुठून दिसून येतं हेही आपण पाहिलं. तर साधारणपणे गुजरातमधील हा बन्नी गवताळ प्रदेश दोन इकोसिस्टीममध्ये डिवाइड केला जातो. गीरचा अभयारण्य आणि गीरच्या अभयारण्यातला जो काही कोर भाग आहे तो या कोर भागामध्ये आपल्याला हे बन्नी दिसून येतात. परीक्षेच्या अंगाने लोकेशन महत्वाचं आहे, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड एनजीटी टर्म्स मी तुम्हाला सांगितली ती देखील या पद्धतीने आपण सांगण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न केला. Target.
with Professor B's Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.